स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. केंद्र सरकारतर्फे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियमावली जारी. 50% कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलवण्याचे दिले आदेश. प्रवीण दरेकर मजूर नाहीत. मुंबई बँक निवडणुकीप्रमाणे सहकार विभागाने प्रवीण दरेकरांना ठरवलं अपात्र. आणि समाजातील तथाकथित रूढींना झुगारून दोन उच्च शिक्षित तरुणींनी केला साखरपुडा. येत्या वर्षभरात दोघी अडकणार लग्नाच्या बेडीत. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. देशात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढती संख्या तसेच ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग बघता यापुढे कुठलाही धोका नको म्हणून केंद्र सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियमावली जारी केली आहे. या नियमावलीत 50% कर्मचारीच कामावर बोलवा असे स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची गर्दी टाळण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामाचे वेळापत्रक ठरवून देऊन फक्त 50% उपस्थिती ठेवावी. जे कर्मचारी कंटेनमेंट झोनमध्ये राहतात त्यांना कार्यालयात बोलवू नये. सरकारी कार्यालयात 50% कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्यात यावी व उर्वरित कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात यावे असे या केंद्र सरकारच्या नियमावलीत म्हटले आहे. तसेच दिव्यांग अपंग कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलविण्यात येऊ नये व गरोदर महिलांना सूट देण्यात यावी अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. दरम्यान मुंबईत 20% रहिवासी बाधित आढळल्यास इमारत सील करण्यात यावी. तसेच इमारतीतील एकूण रहिवाशांपैकी 20% रहिवासी कोरोना बाधित आढळल्यास संपूर्ण इमारत सील केली जाईल असे आदेश मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिले आहेत. मुंबई बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली असून यामध्ये प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातून अर्ज भरला होता. यावर आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली होती. सहकार विभागाने या तक्रारीची दखल घेत चौकशीनंतर प्रवीण दरेकर हे मजूर नसल्याचं सांगत त्यांना अपात्र ठरवले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना सहकार विभागाने तुम्ही मंजूर आहात का अशी विचारणा करणारी नोटीस पाठवली होती. यावर आता सहकार विभागाने चौकशी करून दरेकर मंजूर नसल्याचा अहवाल दिला आहे. सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना अपात्र ठरवताना अनेक बाबींकडे लक्ष वेधले असून मजूर म्हणजे अंग मेहनतीचं आणि शारीरिक श्रमाचं काम करणारे व्यक्ती असून त्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन हे मजुरीच असते. मात्र दरेकर यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाचं साधन म्हणून स्वतंत्र व्यवसाय असं नमूद केलं आहे. दरेकर यांची मालमत्ता सुद्धा 2,09,00,000 रुपये इतकी असून त्यांच्या नावावर 90,00,000 रुपयांची संपत्ती असल्याचंही विधान परिषद वेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात सांगण्यात आलं आहे. शिवाय विधान परिषदेचे सदस्य म्हणून अंदाजे 2,50,000 रुपये इतकं मासिक उत्पन्न प्राप्त होत असल्याचंही दिसत असल्याने तुम्हाला मंजूर म्हणता येणार नाही असं सहकार विभागाने त्यांच्या आदेशात स्पष्ट केलं. दरम्यान मजूर म्हणून दरेकर अपात्र ठरले तरी त्यांचा मुंबई बँक निवडणुकीच्या निकालावर फारसा परिणाम पडणार नाही कारण दरेकर हे दुसऱ्या प्रवर्गातून मुंबई बँक निवडणुकीत बिनविरोध निवडून आले आहेत. नागपुरात समाजातील तथाकथित रूढींना झुगारून दोन उच्च शिक्षित तरुणींनी आयुष्यभरासाठी एकमेकींची साथ देण्याचे ठरवले असून त्यांच्या या नात्याला नाव देण्यासाठी दोघींनी साखरपुडाही उरकला. दोघींच्याही या निर्णयाला त्यांच्या घरच्यांनीही मान्यता दिली असून सर्व स्तरातून या दोघींच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. नागपूरची सुरभी मित्रा ही डॉक्टर असून पश्चिम बंगालची पारुमिता एका कॉर्पोरेट कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहे. नुकताच नागपुरातील एका रिसॉर्टवर त्यांचा साखरपुडा सोहळा पार पडला. येत्या वर्षभरात या दोघी एकमेकींसोबत लग्नबंधनात अडकणार असून विशेष म्हणजे भविष्यात दोघींनाही आई होण्याची इच्छा असून त्या मुलं दत्तक घेण्याचा किंवा सरोगसीचा पर्याय निवडणार आहे. पारुमिता आणि सुरभीची भेट कोलकात्यामधील कॉन्फरन्समध्ये झाली. सुरुवातीला इन्स्टाग्राम आणि नंतर व्हॉट्सअपद्वारे त्यांचं बोलणं झालं. त्यानंतर ऑगस्टमध्ये त्यांनी एंगेजमेंटचा निर्णय घेतला मात्र त्याला कमिटमेंट सेरेमनी असं नाव द्यायचं ठरलं. सर्वात आधी पारुमिताने मला प्रपोज केलं असं सुरभीने सांगितलं. त्यानंतर मी फोन 6 ते 7 दिवसांसाठी बंद ठेवला होता. 7 दिवसांनी तिचा मेसेज आला तेव्हा पारुमितानं राहून विचारलं ठीक आहेस ना. तिची काळजी आणि प्रेम मला जाणवलं त्यानंतर मी तिला होकार दिला. सुरभीने वयाच्या 19व्या वर्षी सगळ्यात आधी वडिलांना सांगितलं होतं की तिला मुलींबद्दल आकर्षण वाटतं व तिला मुलीसोबतच आयुष्य व्यतीत करायला आवडेल. सुरुवातीला सुरभीच्या बाबांची प्रतिक्रिया तटस्थ होती
ही फेज आहे निघून जाईल असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र 2 वर्षानंतर पुन्हा त्यांच्यात बोलणं झालं तेव्हा सुरभीने आजही मला महिलांविषयीचं आकर्षण वाटत असल्याचं त्यांना स्पष्ट सांगितलं. सुरभीचे वडील डॉक्टर असल्यामुळे त्यांनी सुरभीला भक्कम आधार दिला. सुरभीच्या आईने मात्र हे नातं जगजाहीर करू नका असं सांगितलं. मात्र ज्या समुदायाचं मी प्रतिनिधित्व करते त्यांना माझ्या मोकळ्या वर्तनाने बळ मिळेल. तसेच जर एखादी सुशिक्षित तरुणी आपल्या लैंगिकतेविषयी मोकळेपणाने बोलली तर आणखी लोकांना प्रेरणा मिळेल असं आपल्या मनात आल्याचं सुरभीने सांगितलं. आता या दोघींच्याही नात्याला मित्र, कुटुंब, नातेवाईक, भावंड या सगळ्यांनी स्वीकारलं असून एकाही व्यक्तीने तिच्याशी संबंध तोडले नाही, उलट त्यांना पाठिंबाच दिला. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. तसेच दुसऱ्या बाजूला ओमिक्रॉनचे रुग्ण देखील आढळत आहेत. दरम्यान मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मुंबईत तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याचे स्पष्ट करून या लाटेमध्ये कमी मृत्यू दर असल्याचे सांगितले. माध्यमांशी बोलताना मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की सध्या 30,000 जास्त बेड्स आमच्याकडे उपलब्ध असून त्यापैकी 3,500 बेड्स ऑक्युपाईड आहेत आणि उर्वरित बेड्स रिक्त आहेत. पुरेसा ऑक्सिजन साठा, पुरेशी औषधं, व्हेंटिलेटर उपलब्धता यासोबतच खाटांची संख्याही पुरेशी आहे. जर रुग्णसंख्या वाढली तर याचा वापर केला जाईल. सध्या 90%पेक्षा अधिक रुग्ण लक्षणे नसलेली रुग्ण आहेत. केवळ 4-5% रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. दरम्यान 15-18 मुलांचे लसीकरण सुरू झाले असल्यामुळे शाळा सुरू राहणार असून आपण नियमांचं पालन केलं तर सुरक्षित राहू असेही ते म्हणाले. वर्ग 1-8 शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद राहणार असून त्यांच्यासाठी ऑनलाइन वर्ग सुरू राहतील. मुंबईमध्ये वर्ग 1-8 भाजप आजही आपल्या वक्तव्यावर ठाम असून ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेणे अयोग्यच आहे असे मत आमदार कृष्णा खोपडे यांनी ओबीसी आरक्षणावर व्यक्त केलं. उद्धव ठाकरे सरकारची इतकी नाचक्कीपणा होत आहे की हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग कोणीही या सरकारची दखल घेत नाही आणि त्यामुळे हे हेतू पुरस्कार होत आहे का जाणूनबुजून होत आहे. कारण ओबीसीच्या संदर्भात देशातल्या 8 राज्यांवर याचा फरक पडत आहे आणि 8 राज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा अपील दाखल केली आहे. परंतु राज्य सरकारच्या मनामध्ये काय आहे, कारण कंटिन्यू आपण पाहत आहोत राज्य सरकारच्या वतीने 3 पक्षाची ही सरकार आहे आणि तिन्ही पक्षाच्या या नेत्याचे वर्षन अलग अलग, यांचे बयान अलग अलग पद्धतीचे येत आहे आणि त्यामुळे चुनाव आयोग भी कन्फ्यूज आहे आणि सुप्रीम कोर्ट भी कन्फ्यूज आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने वारंवार ज्यांना सांगितलं, वारंवार या राज्य सरकारला सांगितलं की आपण इम्प्रूव्हमेंट डाटा तातडीने करा, त्याबद्दल आम्हाला ॲफिडेविट सादर करा. परंतु 2 वर्षांमध्ये या सरकारने ॲफिडेविट दाखल केलं नाही, इम्प्रूव्हमेंट डाटाची भी तयारी दाखवली नाही. उठसूट उठले का सुटले, केंद्र सरकारवर आरोप लावायचे, तिन्ही पक्षाचे नेते काही झालं तरी केंद्र सरकारवर आरोप लावायचे आणि आता जेव्हा सुप्रीम कोर्टाने जेव्हा अंतिम समय आणले दिला, सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले, तेव्हा हे राज्य सरकारची झोप उघडली आणि आता त्यांनी इम्प्रूव्हमेंट डाटा गठित करण्याकरिता लगभग 440 कोटी रुपये
हे आता आयोगाने दिले, हेच पैसे अगर 2 वर्ष अगोदर त्यांनी दिले असते तर ह्या ओबीसीच्या राजकीय आरक्षणावर ही गदा नसती आली. आणि याच्यामुळे संपूर्णपणे अगर दोषी असेल तर हे शिवसेनेची, उद्धव ठाकरेची सरकार, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे हे तिन्ही तिकडम सरकारचे सगळे नेते आले दोषी आहे. कारण राज्यामध्ये 52% हे ओबीसी समाज आहे आणि या 52%वर अन्यायकारक भूमिका अगर कोणी घेतली असेल तर या सरकारने घेतली आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाची पहिली बी भूमिका तीच होती, आज बी भूमिका तीच आहे. आणि 4 दिवस पहिले झालेल्या मुंबईच्या अधिवेशनामध्ये सुद्धा सरकारने जो ठराव आणला होता त्या ठरावाला 1 मतानं मान्यता देण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं आहे. कारण ओबीसीच्या 27% आरक्षण हे डावलू नये, ओबीसीच्या आरक्षण विना हे निवडणुका होऊ नये अशा प्रकारची कठोर भूमिका ही भारतीय जनता पक्षाने घेतली आहे. परंतु निवडणूक आयोग या राज्य सरकारचं काय ऐकत नाही, सुप्रीम कोर्टामध्ये हे आपली बाजू मांडण्यामध्ये असफल झाले आहे का, अशा प्रकारची शंका आता या महाराष्ट्राच्या अनेक क्षेत्रामध्ये या हा विषय सुरू झाला आहे. आणि म्हणून जोपर्यंत ओबीसीचे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ नये अशी सगळ्याच ओबीसी समाजाची मागणी आहे, आमची भारतीय जनता पक्षाची बी मागणी आहे. परंतु निवडणूक आयोगाने आपली प्रक्रिया आता सुरू केली आहे. निवडणूक आयोगाने बी राज्याच्या जनतेचं हित लक्षात घेता, राज्याच्या जनतेचं 52% लोकांचं ओबीसी समाजाचं 27% राजकीय आरक्षणाचं हित लक्षात घेता, ही जोपर्यंत हे 52% इम्प्रूव्हमेंट डाटा राज्य सरकार 2 वर्षानंतर जागलं, लेकिन हा इम्प्रूव्हमेंट डाटा जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत हे ओबीसीच्या या ओबीसी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या निवडणुका होऊ नये अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. रविवार 2 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गौतम नगर येथे आरोपी अंकुश उर्फ पियुष पडलवार याने आपल्या साथीदार लखन टोटलवार याच्यासोबत मिळून बलराज चौधरी याला आधी शिवीगाळ केली आणि मग बलराजच्या पोटावर चाकूने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. बलराज चौधरीच्या भावाने आरोपी अंकुश याच्या बहिणीसोबत प्रेमविवाह केला आणि याच रागेतून त्या दोघांमध्ये वाद झाला आणि अंकुशने आपल्या जवळील चाकूने पीडितवर हल्ला केला. जरीपटका पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. काल रात्री 8 वाजताच्या दरम्यान बलराज यमराज चौधरी राहणार गौतम नगर जरीपटका याच्यावर अंकुश उर्फ पियुष अनिल पडलवार राहणार खलाशी लाईन मोहननगर गड्डी गोदाम याने चाकूने हमला केला. तो जखमी आहे. जखमीच्या भावासोबत आरोपीच्या बहिणीने प्रेमविवाह केलेला आहे. या कारणावरून आरोपी याने फिर्यादी याच्या भावावर सदरचा हल्ला केलेला आहे. आरोपीसोबत परत एक त्याचा मित्र
देवेंद्र श्यामराव टोटलवार राहणार गौतम नगर हा होता. दोघांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे. यातील सर्व कुठल्या आरोपीवर जो काही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील चालबर्डी कोंढा शिव रस्ता इथे एक मादा वाघ मृतावस्थेत आढळून आली. याबद्दलची माहिती वन अधिकाऱ्यांना दिली असता वरिष्ठ वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत वाघिणीची पाहणी केली. प्राथमिक अंदाजानुसार सदर मादा वाघ ही जिवंत विद्युत प्रवाहाच्या स्पर्शाने मृत झाली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या वाघिणीचे वय 4 ते 5 वर्ष असून तिचे दात व मिशा शाबूत आहे. यावेळी उपस्थित वनकर्मचाऱ्यांनी वाघिणीचे शवविच्छेदन करून तिचे अग्निदहन केले. या प्रकरणी वनगुन्हा नोंदविण्यात आला असून वाघिणीच्या नेमके मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर स्पष्ट होईल. यवतमाळ जिल्ह्यातील अनुष्का गजानन कोरपकवार हिने राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले असून विदर्भाचं नाव रोशन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अनुष्काचे यश प्रेरणादायी ठरले आहे. अनुष्काचे वडील शेतमजुरी करतात तर आई बँक मध्ये काम करते. या यशासाठी अनुष्का तिच्या वडिलांना श्रेय देते. या लेकीनेही राज्यभरात झालेल्या विविध प्रकारच्या स्पर्धेत सहभागी होऊन पालकांचा विश्वास सार्थ ठरवला. आमची परिस्थिती ही डाऊनच होती. बाबा शेती करतात, खेड्यावर आमची शेती आहे, मग त्यांनी शेती करतात ते. आणि मम्मी सुद्धा म्हणजे अशीच बँकेमध्ये काम करते. तर मला घरच्यांनी म्हणजे पप्पांनी वगैरे सांगितलं की म्हणजे कसं काय नियोजन करायचं, तुला स्पोर्ट्समध्ये पण समोर जायचं आहे असं वगैरे. तर त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी आज इथपर्यंत आली व राष्ट्रीय खेळात मला गोल्ड मेडल मिळालं. याआधी मी पुण्याला गेली होती, राष्ट्रीय खेळासाठीच माझा नंबर लागलेला. तिथे पण मला सिल्वर मेडल मिळालं होतं. त्यानंतर केरला गुजरात येथे पण माझा नंबर लागला होता. आणि आता परत राजस्थान येथे जयपूरमध्ये राष्ट्रीय खेळासाठी माझा नंबर लागला आणि तिथे सुद्धा मला गोल्ड मेडल मिळालं. रोलबॉल या खेळात मला राजस्थान जयपूर येथे सुवर्ण पदक मिळालं. आज जे माझ्या मुलीने गोल्ड मेडल हे केलेलं आहे, पटकावलेलं आहे राज्यस्तरीय याच्यात मी रोबॉल स्केटिंगच्या याच्यात मी, त्यामध्ये आम्ही सर्वजण खुश आहोत. आणि गरिबीच्या परिस्थितीमध्ये शेतमजुरी करून जे मी आता तिच्याला हे शिक्षणाचं आणि याचं करत आहे ते आता कसं आता जे शेतकरी आहे त्यांनाच समजते ते काय कसं करा ते काय नाही तर इकून तिकून आणून हे ते करून असं चालू आहे. आता याच्यातनी सर जे तिनं मेडल पटकावलं आहे त्या याच्यातनी समजून घ्या शिक्षण आणि हे दोन्ही तिचं ॲडजस्ट करणं आणि आमचं पण त्यांनी सहकार्य करणं हे खूप हे मोलाचं काम तिने केलेलं आहे आणि त्या याच्यात आम्ही खूप आनंदी आहे. टाईम नाही आहे कसं, टाईम काढावं लागते, टाईम काढला आम्ही, टाईम काढते आहे, समोर बी काढणार आहे. तसं मुलीचं शिक्षण आणि मुलीला ते विचारलं की तुला काही गुडी आहे का त्याच्यात दुसऱ्या याच्यात मी नुसतं शिक्षणासोबत जर समजून घ्या आणखीन तिने एखादं गेमचं काही असेल गोडी तिने सांगितलं आम्हाला स्केटिंग बिटिंग आता जे आजूबाजूचे करते ते बघून म्हणे मला स्केटिंगमध्ये गोडी आहे. चला मग आम्ही फक्त काय सहकार्य करू शकतो म्हणलं आणखी बाकी काही नाही करू शकत. तिला फक्त फुले हे त्याला सोडलेलं आहे की बस चला तू जिथं म्हणशील तिथं आम्ही तुला तिथं न्यायला तयार आहो, आणायला तयार आहो, तुझ्या तू हर याच्यातनी मदत करायला तयार आहो. त्या याच्यातनं त्याने जिद्दीने त्यांनी हे करून दाखवलेलं आहे. पुढं पण ते करणारच आहे समोर चालून. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त KDMC मध्ये सुरक्षा रक्षक आणि महापालिकेचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान KDMC च्या उपायुक्त पल्लवी भागवत यांनी सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. मात्र या पुष्पगुच्छावर प्लास्टिकचे आवरण होते, त्यामुळे आयुक्तांच्या समोरच घनकचरा व्यवस्थापक रामदास कोकरे यांनी प्लास्टिक वापरल्या प्रकरणी KDMC च्या उपायुक्त पल्लवी भागवत यांना 5,000 रुपयांचा दंड ठोठावला. आणि या शिबिरात उपस्थित आयुक्त उपायुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्लास्टिक न वापरण्याची शपथही घेतली. ही घटना बघून कार्यक्रमाला उपस्थित सगळेच अधिकारी मात्र आश्चर्यचकित राहिले. आजपासून प्लास्टिक व थर्माकोल बंदी प्लास्टिकच्या बाबींना बंदी घातलेली आहे त्या स्वतः मी वापरणार नाही. चॅरिटी बिगिन्स ॲट होम या मनीप्रमाणे आपल्या घरापासूनच सुरुवात करणं गरजेचं आहे. मी स्वतः तर कधी प्लॅस्टिक वापरत नाही, प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर करत नाही आणि प्लॅस्टिकचं आवरण असलेलं आच्छादन असलेलं
पुष्पगुच्छसुद्धा कुणाचं कधीही स्वीकारत नाही. परंतु ही सवय सर्व महापालिकेच्या स्टाफमध्ये अधिकाऱ्यांमध्ये लागणं अत्यावश्यक आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर नव्हता, परंतु जे पुष्पगुच्छ होतं त्याला प्लॅस्टिकचं आवरण होतं, तर ते टाळणं आवश्यक आहे. त्यामुळं आज आम्ही माननीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्लॅस्टिक निर्मूलन सप्ताहाचं आज सुरुवात केलेली आहे. प्लॅस्टिकच्या वापरावर निर्बंध घालत असताना सुरुवात ही आपल्यापासून होणं आवश्यक आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये जे पुष्पगुच्छ होते त्यावर प्लॅस्टिकचं आवरण होतं, त्यामुळं त्या संबंधित विभागाला 5,000 रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील 19 जागांपैकी 11 जागा जिंकून भाजपने विजय मिळवला असून जिल्ह्यात नारायण राणे यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. महाविकास आघाडी सरकारला त्यांची जागा दाखवून दिल्याबद्दल नारायण राणे समर्थकांनी जोरदार होर्डिंगबाजी करत राज्य सरकारची एक प्रकारे खिल्ली चोडवली आहे. नाद करायचा नाही अशा प्रकारचे मथळे असलेले बॅनर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी झळकू लागले आहेत. या बॅनरवर नारायण राणे यांची भव्य छबी असून माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांचे फोटो पण या बॅनरवर लावण्यात आले आहेत. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.